अच्छा सभी सारे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष देसाई जी या मंचकावरती उपस्थित किरण माने जी महाराष्ट्राच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर ज्यांनी आपल्या समोर असताना मनोगत व्यक्त केले असे असताने किशन चव्हाण अरुण जाधव सोमनाथ साळुंके सातारा जिल्ह्याचे इन्चार्ज इम्तियाज त्याच्याच बरोबर कामगार युनियनचे असणारे अध्यक्ष गणेश भिसे आणि ज्यांनी साताऱ्यामध्ये सभा झाली पाहिजे असे अर्जवून ज्यांनी ज्यांनी भूमिका मांडली असे असणारे महाराष्ट्र मौलवी रिझवान अध्यक्ष जमिया उलमा हिंद मौलाना जमीरजी त्याच्याच बरोबर तौफिकजी अल्लाभाई शिलस्कार आणि ज्यांनी मराठी मुसलमानांचा असणारा प्रश्न मांडला ते असणारे शेख सुभान अलीजी सन्मानित व्यासपीठ उपस्थित बंधूनो आणि भगिनो मी असणार उपस्थित जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा असणारा वर्णन आता नव्यानं करण्याची गरज नाही. सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, हा भाग जो आहे हा शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या नावाने ओळखले जातो. इथे धार्मिक दंगली होतील, जातीय तणाव होतील असं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोणाला वाटत नाही. कारण का ह्या भूमीमधनं जो विचार निघाला तो देशभर गेला. लोकांचं राज्य, आरक्षणाचं राज्य, सन्मानाचं राज्य, समान अधिकाराचं राज्य हा सगळा विचार या परिसरातून रुजला आणि म्हणून उरलेल्या ठिकाणी दंगली होतील पण या ठिकाणी दंगली होणार नाही असं सगळ्यांचा समज होता तो आता तुटला अशी असणारी परिस्थिती. याच्या पाठीमागचं राजकारण आपण बघितलं पाहिजे. जगाला माहिती आहे की महात्मा फुले, सावित्रीबाई यांचा शिक्षणाचा संबंध आहे. ज्या वेदांनी असताना शिक्षण बंद केलं होतं
महिलांना शिक्षण नाही, शूद्रांना शिक्षण नाही, अतिशूद्रांना शिक्षण नाही, जे क्षत्रिय स्वतःला म्हणतात त्यावेळेच्या असणाऱ्या मराठा समाजाला सुद्धा शिक्षण नव्हतं. अशानं शिक्षणाची दारं मोकळी केली हे जगाला माहिती हा इतिहास. सावित्रीबाईंवरती असणारे एक नवीन पिक्चरही कदाचित महिन्या दोन महिन्यामध्ये निघेल, चांगलं आहे. आणि हा सगळा उदो उदो केलेला भाग त्याच्यामध्ये. इथे विचारांच्या लढाईला सुरुवात झाली. गोडसे, हेगडेवार, गोलवलकर ही एक विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची असणारी विचारसरणी. इथल्या जनतेला 2024 मध्ये निकाल द्यायचा आहे की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात. नथुराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवलकर यांच्या विचाराच्या बाजूचे आहात की 2024 मध्ये महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचाराशी आहात हा निर्णय तुम्हाला करावा लागणार. ही सरळ सरळ लढाई. ही कुठली लपलेली लढाई नाहीये. जो इतिहास संस्कृतीचा इतिहास असेल, समाजाचा इतिहास असेल, एकमेकाच्या धर्माचा आदर करणारा असणारा इतिहास, मग इथे संतांनी सांगितलेल्या माध्यमातून तो उद्ध्वस्त करायचा. तो उद्ध्वस्त करायचा, नवा इतिहास लिहायचा. आणि या नव्या इतिहासाची मांडणी कशाच्या होणार? नथुराम गोडसे, हेगडेवार आणि गोलवलकर यांच्या विचारावरती. मला ठरवायचा हा आहे की यापुढे शांततेमध्ये जगायचं आहे की अशांततेमध्ये जगायचं आहे. शांततेमध्ये जगायचं आहे की अशांततेमध्ये जगायचं आहे. मी फार वेळ बोलणार नाही, पण जी सद्य परिस्थिती आहे ती आपल्या समोर मांडणार. ज्यांना असं वाटत की महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा असणारा विचाराचं राज्य यावं असं ज्यांना ज्यांना वाटतंय, त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि बीजेपीच्या विरोधात लढ. पण मुसलमान जसा शब्द वापरतो जालिम, तसं जालिम शांत बसणार आहे का? स्वतःला उद्ध्वस्त करून देणार आहे का? तर जालिम हा काही शांत बसणार नाही, सैतान हा काही शांत बसणार नाही. त्या सैतानाच्या आणि जालिमाच्या कारवाया त्या ठिकाणी चालणार. आणि या जालिमाच्या आणि सैतानाच्या कारवाया काय चालणार ते यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. हे एकत्र आले तर आपला पराजय आहे,
आणि हे एकत्र लढले नाही तर या सैतानाला वाटतं की आपला विजय आहे. आणि हे सैतान कोण आहे तर आरएसएस बीजेपी हे सैतान आहे. मोदी हे त्याच्यातलं याच्यामुळे या सैतानाचं राजकारण कसं राहणार तर बापात बाप ठेवायचा नाही आणि लेखात लेख ठेवायचा. आणि त्याला बापात बाप ठेवायचा नाही लेखात लेख ठेवायचा नाही तर आज तो सत्ताधारी आहे. जेव्हा सत्ताधारी असल्यामुळे सगळी सत्तेची सगळी यंत्रणा तो वापरणार. मी एका बाजूला मतदाराला दहशत निर्माण करायला आणि दुसऱ्या बाजूला जेलमध्ये टाकाय. त्यांचं एक हत्यार आपण असं मोडीत काढ जी पाच महत्वाची हिंदू समाजाची मंदिर आहेत आस्था आहे एकावरती बॉम्ब टाकून द्या. की बॉम्ब टाकला रे टाकला की आपल्याला असं वाटत मुसलमानांनीच टाकला. बॉम्ब आणि मुसलमान हा सरस जुळलेला आपल्या डोक्यात फिट झालेला. तुम्ही असायला फिट झाले असं आहे म्हणजे मग मुसलमान एका बाजूला गेले आणि उरलेले सगळे एका बाजूला गेले आपल्याला जिंकायला सोपं आहे. बाई हे या देशामध्ये होऊ शकतं आपण आगा केला आणि हे करायचं नसेल तर मिलिटरीच्या ताब्यामध्ये देऊन टाका इलेक्शन होईपर्यंत त्याचा असणारा संरक्षण करण्यासाठी. संरक्षण करण्यासाठी मिलिटरीला देऊन टाका म्हटल्यानंतर एक हत्यार त्यांचा आपण काढून घेऊ. असे अनेक हत्यार आहेत नवीन एक काढून घेतला म्हणून जिंकला असं नाही. आता हे जे एकत्र यायचं नाही त्याचं कारण असं महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता जाऊन किती महिने झाले चौदा महिने झाले. आता ह्या 14 महिन्यामध्ये या तिघा पक्षांना लोकसभेच्या जागा वाटून घेण्याचा वेळ मिळाला नाही. हे कारण आहे की प्रत्येकाला असणारा संदेश गेला राजे हो सीटों का अगर बंटवारा हो गया ऐलान होने के पहले तिहार जेल में होंगे. बे तुमचं वाटप झालंय असं आम्हाला कळालं तुम्हाला आम्ही तिहार जेल मध्ये बंद केलं. आता मला सांगा किती जण पोलिसांनी सांगितलंय की मी तुला आता पकडून घेऊन जातो. किती जण जायला पोलिसाबरोबर तयार होतील. अर्धे जात पळायला सुरुवात होतील हातापाया पडायला लागतील. अरे बाबा कशाला जेलमध्ये घेऊन चाललेला आहेस माझं आयुष्य कशाला बर्बाद करतोयस अमुक करतोयस तमुक करतो असे नाना तऱ्हेने. आणि नाही जमलं तर थोडं घे आणि मला सोडून टाक. हे आपली वागणूक आहे. या आपल्या वागणुकीवरनं ज्यांच्यावरती इन्क्वायरी चाललेली आहे त्यांना धमकवली आणि त्यांना धमकी दिली तर आपण जसं वागतो तसं ते वागणार नाहीत का?
वागणं बरोबर का, कोणालाही जेलमध्ये जायचं नाही, कोणालाही लालू प्रसाद व्हायचं नाही. लालूंनी म्हटलं तुम्हाला जेलमध्ये टाकायचे टाका, मी राजकारण जेलमधनं करीन, पण मी तुमच्या समोर झुकणार नाही, मी तुमच्या समोर झुकणार नाही. माणूस झुकला नाही, पण आता जे असणारा एनडीए मध्ये आहेत, महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये आहेत, किती जण असे आहेत की लालू प्रसाद सारखे आहेत, मला ते दिसत नाही, कच्चे लिंबू दिसतात, लुडकणारे लिंबू त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे लुडकायला लागले की सैतानाचा खेळ यशस्वी झाला हे आपण लक्षात. आता वंचित बहुजन आघाडीच म्हणा ना कित्येक वेळा सांगते, अरे बाबा आम्ही तुमच्या बरोबर यायला तयार होत, आम्हाला घ्या नाही घेणार. मोदीने त्यांनाही सांगितलं की तुम्ही असं वंचितवाल्यांना घेऊ नका, कारण का आम्ही त्यांच्या विरोधात चौकशा लावल्या, साले खडकू आहेत, काहीच मिळत नाही त्यांच्याकडे, भिकारीपेक्षा भिकारी आहेत सगळे. आणि म्हणून ह्यांना आम्हाला अडकवता येत नाही. हे जर इंडियाच्या आघाडीमध्ये गेले तर मोदीला तासल्याशिवाय राहणार नाही लोकांसमोर. आणि मोदीचं राजकारण जे आहे आज एकच चाललंय, आज एकच चाललेलं आहे की तो जे सांगतोय तेवढंच, उरलेलं कोणी सांगायला तयार नाही. मी आजच दुपारच्या असणाऱ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटलं की त्या न्यूज ट्रॅकला तुम्ही पकडलं याचं कारण की त्याला चायनाकडून पैसे आले. अरे नालायक मोदी, पहिल्यांदा एक सांग की गलवान ज्यावेळेस झालं त्यावेळेस चायनाकडून तू पैसे घेतलेस की नाही याचा खुलासा कर. मी आजही आपल्याला असणाऱ्या सांगतो, चायना बरोबर गलवान मध्ये सोल्जरचं जे आहे, आर्मीमॅनचं जे आहे, हातातील लढाई ज्यावेळेस झाली त्याच्या चार दिवसाच्या नंतरचं वर्तमानपत्र काढा. आणि चार दिवसाच्या वर्तमानपत्रानंतर मोदीला चायनाने पैसे दिले या बातम्या आहेत, हे आपण सर्व लक्षात घ्या. त्या न्यूज चॅनलने पैसे घेतले म्हणून ते देशद्रोही आहेत. मोदी तू असा कुठला लागलेला आहेस रे की तू असणारा देशद्रोही नाहीस? चायनाकडून तूही पैसे घेतलेले आहेस, मग तूही देशद्रोही झाला? त्याला माहित आहे हे जर भारतभर असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले तर आपली चितू व्हायला वेळ लागणार नाही. इंडियातले असणारे ते म्हणतात, प्रकाशराव तुम्ही काही बोलू शकता. हा म्हटलं, मी काही बोलू शकतो याचं कारण की माझ्या पाठीमागे इन्क्वायरी नाही. तुम्ही काहीच बोलू शकत नाही कारण का तुमच्या पाठीमागे इन्क्वायऱ्या लागलेल्या आहेत. आणि म्हणून उद्याच्या ह्याच्यामध्ये इंडियाची युती झाली, फार चांगलं आहे, आम्ही स्वागतच करायला बसलेलो आहोत. आम्ही त्या इंडियाला म्हणतो आम्हालाही त्या तुमच्या बरोबर घ्या. आम्हाला जाण्याची गरज आहे, तुझा विचार तुझ्याकडेच ठेव. आणि म्हणून आपण शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत की असणारा सगळे एकत्र मिळून लढले पाहिजे. जसा प्लॅन एक असतो तसा प्लॅन बी सुद्धा आपण तयार ठेवला पाहिजे, आणि तो लोकांनी तयार ठेवला पाहिजे. दिवाळी होऊन जाऊ द्या,
की मेलेला हिटलर पुन्हा ह्या देशामध्ये जिवंत होईल हे आपण लक्षात घ्या. कुणाकुणाकडे असणार आहे अँड्रॉइड फोन आहे त्यांनी हात वरती करा. सगळ्यांकडे आहे बरोबर. त्या युट्यूब वरती जायचं आणि त्या युट्यूब वरती हिटलर आणि जू हिटलर डॅश जू अट्रॉसिटी असं फक्त टाईप करायचं आणि त्याच्यावरच्या येणाऱ्या ज्या फिल्म्स आहेत त्या आपण असणारा बघा. हिटलरनी ज्या पद्धतीने जूचा असणारा अत्याचार केला तिथल्या जिंकलेल्या नागरिकांचा अत्याचार केला त्याच्यावरती नंतर निघालेल्या असणाऱ्या ह्या फिल्म्स आहेत ते बघितला बघता तुम्हाला गोधराची आठवण येईल. ते बघता बघता तुम्हाला मणिपूरची असणारा आठवण येईल. मुंडकं कापलेला हात कापलेला पाय कापलेला उपाशी पडलेला माणूस रस्त्यावरती ती हालत दिवाळीनंतर होण्याची असणारी शक्यता आहे हे आपण असणारा लक्षात घ्या. हे जे चार पाच टार्गेट लव जिहादच्या नावाने गोरक्षकाच्या नावाने जे गावागावामध्ये फिरतायत शहरा शहरामध्ये फिरतायत माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे यांचा बंदोबस्त पोलीस करणार नाही. का पोलिसाचे हात बांधलेले आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की तुम्ही यांच्याकडे जरा नरमाईने बघा. यांचा बंदोबस्त हा नागरिकांनाच करावा लागेल हे आपण असणारा लक्षात घ्या. शांतता ठेवायची असेल शांतता ठेवायची असेल आणि या तरुण पिढीला जे भयभीत केलेलं आहे. आज गुजरात मधला असेल मणिपूर मधला माणूस असेल त्याला आपण म्हटलं अरे तो म्हणतो नाही नाही बतोबा तोबा 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 करत बसतो. हे चार पाच टाळकी आहेत त्याच्या पुढे टाळकी नाही आहेत. यांना शहरामध्ये आणि गावामध्ये गावकऱ्यांनीच अडवलं पाहिजे शहरवासियांनीच अडवलं पाहिजे. यांची हिंमत नाही की गावापुढे लढण्याची ही आपण असणारा लक्षात. हिटलर आयुष्यामध्ये एकाच गोष्टीला लढत होता आणि घाबरत होता. तू असं म्हणत होता की लोकांची जनशक्ती समोर कोणीच लढू शकत नाही आणि मी पण लढू शकत नाही पण एकट्या एकट्याला गाठून मी निश्चितपणे लढू शकतो. हा नवा हिटलर जो देशामध्ये जन्माला येतो नवा हिटलर जो त्या देशामध्ये जन्माला येतोय त्याच्याशी लढायची असेल तर आपली सगळ्यांची शक्ती एकत्र आली पाहिजे हे असणारा लक्षात घ्या. जनशक्तीच्या समोर इथला असणारा हिटलरही टिकला नाही तर हा आपला सैतान सुद्धा टिकणार नाही हे लक्षात. आणि म्हणून ही लढाई जनतेच्या हातातली लढाई ही सत्तेची लढाई नाहीये. ही या देशामध्ये उद्या कोणाच्या विचाराचं सरकार चालेल याची असणारी लढाई. एका बाजूला नथुराम गोडसे एका बाजूला असणार हेगडेवार गोलवलकर असा विचारसरणी आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब महात्मा गांधी असा विचारांचा लढा. पुढचा लढा पुढची व्यवस्था कशी राहणार हा त्याच्यातला भाग.
महात्मा गांधीने हत्या गोळ्या का घातल्या? आरएसएस वाले मोहन भागवत माझ्या बरोबर या व्यासपीठावरती या, वाद विवाद आपण असारा करू. तुम्ही असं म्हणताय कि महात्मा गांधीने 60 कोटी पाकिस्तानला द्यायला सांगितले आणि म्हणून त्याला नथुराम गोडसेने गोळ्या घातल्या. तुमच्या गांडीत दम असेल तर माझ्या बरोबर ह्या सभेमध्ये या आणि त्याच्यावरती वाद आपण असणार करू. महात्मा गांधींचा असणारा जो आग्रह होता तो ओबीसीने लक्षात घ्या. महात्मा गांधींना एक वेळा नाही तर 5 वेळा गोळ्या घालण्याचा प्रयत्न झाला आणि तो कशासाठी झाला तर सवर्णाच्या हातामध्ये तो तिरंगा होता. सवर्णाच्या हातामध्ये जो तिरंगा होता तो महात्मा गांधीने गावागावामध्ये फिरत जाऊन इथल्या साऱ्या बहुजन समाजाच्या हातामध्ये दिला आणि बहुजनाची लीडरशिप ही या देशामध्ये उभी केली. या देशातल्या लीडरशिप उभं करण्याचं श्रेय कोणाचं असेल तर हे महात्मा गांधीचा. हे आपण असणारा लक्षात. मग तो माळी असेल, धनगर आहे, कुणबी आहे, लोहार आहे, सोनार आहे आणि इथला पाटीलही असेल. इथल्या राजकीय पटलावरती आणायला सवर्णाच्या हातामधला झेंडा इथल्या बहुजनाच्या हातामध्ये देण्याचं कामकाज कोणी केलं असेल तर ते महात्मा गांधींनी केलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर बाबासाहेबांनी इथल्या साऱ्या अस्पृश्यांच्या नव्या लढ्याचा असताना सुरुवात केली. या दोन महापुरुषाने राजकारणाचा पुन्हा कॅनव्हस बदलला. या दोन महापुरुषाने पूर्ण राजकारणाचा कॅनव्हस बदलला. सवर्णाच्या हातातला असणारा ब्रश काढून घेतला आणि सर्वसामान्य बहुजनांच्या उपेक्षितांच्या हातामध्ये असणारा दिला. हा राग होता आणि म्हणून गोळ्या घातल्या. ही असणारा लक्षात. आरएसएस वाले त्या 60 कोटीचा असणारा ताकद असेल, हिंमत असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. त्या 60 कोटीचा असणारा करारनामा कोणी निगोशिएट केला? तो करारनामा जो आहे भारत देशाच्या वतीने त्याचं प्रतिनिधित्व कोण करत होत याच नाव सांगा. त्याच्यावरती सह्या कोणी केल्या ते असणार सांगा. हिंमत असेल तर ते असणार सांगा. आणि आरएसएसची त्यावेळेसची भूमिका होती की हा करारनामा लागू नाही झाला पाहिजे. आंतरराष्ट्रीय जाणकाराचा महात्मा गांधी होता म्हणून तो म्हणाला हा देशाचा पहिला करारनामा तुम्ही तुमच्या कॅबिनेटनी केलेला आहे. त्या कॅबिनेटचा मी हिस्सा नाही आहे. तुमच्या सरकारचा मी असणारा हिस्सा नाही आहे. पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळेस शब्द दिला जातो त्यावेळेस तो शब्द पाळला गेला पाहिजे. पाळला गेला नाही तर तुमच्यावरती कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि पहिला करारनामा हा तुमचा 60 कोटीचा केलेला करारनामा आज तुम्ही मोडायला निघालात तर जग तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाही. मी माझी बाजू मांडली नाही, आग्रह धरला नाही,
तुम्हाला जबरदस्ती केली नाही म्हणून मी अनशनला बसणार आहे. आरएसएस वाले मोहन भागवत वाले हिम्मत असेल तर तो करारनामा कुणी पाकिस्तानच्या असणाऱ्या कायदे मिल्लत बरोबर असणारा केला ते असणारा सांगा. जिन्हा बरोबर बोलायला कोण गेलं होतं ते सांगा. मी आज नाही सांगत तुम्हाला सर वाट बघतो की प्रामाणिक आहात का मला बघायचं आहे. तुम्ही तो करारनामा कोणी केला तू असं सांगा. तो करारनामा लागू झाला पाहिजे का देशाचा पहिला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय करारनामा होता. आणि आंतरराष्ट्रीय करारनामा हा तुम्ही लागू करणार नसाल तर यापुढे आंतरराष्ट्रीय करारनाम्यामधला तथ्य आणि विश्वास हा तुम्ही गमावलेला असेल आणि म्हणून तो लागू करा या आग्रहासाठी महात्मा गांधी. मित्रो इथं फसव्याचं राजकारण फार चालतं. फसव्याचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात चालतं. खोटं बोलण्याचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात चालतं. आणि म्हणून मोहन भागवत यांना असणारा आव्हान देतो की या त्या पाकिस्तान बरोबर झालेल्या 60 कोटीचा करारनामा हा मी आज इथे आणून ठेवून देऊन आपण त्याच्यावरती चर्चा करू. तुम्ही खरे की आम्ही खरे याचा असणारा दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाऊ द्या एकदा तर. आणि म्हणून मित्रो हे इलेक्शन सामान्य माणसाच्या हातामध्ये येणार. एकत्र लढले तर फार चांगलं, पण एकत्र लढले नाहीत तर असं समजू नये की त्यांना एकत्र यायचं नव्हतं, त्यांना जालिमाने एकत्र येऊ दिलं नाही हे आपण डोळ्यात त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे, डोक्यात आपण त्या ठिकाणी ठेवलं. आणि मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना सांगतो, मोदीचं सरकार आरएसएसचं सरकार बीजेपीचं सरकार ठेवायचं की न ठेवायचं हे मुसलमानाच्या हातामध्ये आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे मुसलमानाच्या हातामध्ये आहे. आम्ही सगळं आपल्या आपल्या पक्षामध्ये जाऊ. इथला मराठा असेल, कुणबी असेल, लोहार असेल, सोनार असेल, तो आपापल्या पक्षामध्ये जाईल. मुसलमानाचा अजून कुठला पक्ष निर्माण झालेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही मोकळ्यात. आता तुम्ही काही जण मुसलमानातले काँग्रेसमध्ये आहेत, काही जण बीजेपीमध्ये आहेत, काही जण एनसीपीमध्ये आहेत, काही जण शिवसेनेमध्ये आहेत. ही सगळेजण आपापला पक्ष कसा आहे चांगला आहे सांगायला येतील. त्याला म्हणा 2024 पर्यंत तुझा कोंबडा बंद करून ठेव, त्याला बिनकुल आवाज करून देऊ नको आणि तू पण आवाज करू नको. काँग्रेसचा कोंबडा असेल, एनसीपीचा कोंबडा असेल, बीजेपीचा कोंबडा असेल, शिवसेनेचा कोंबडा असेल, हे वेगवेगळे लढले तर त्या कोंबड्याला म्हणायचं तुझा तू आता कोंबडीसारखा खुरूक झाला पाहिजेस. या इलेक्शन मध्ये कोंबडीसारखा तू खुरूक झाला पाहिजेस. आणि मुस्लिम समाजाने 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख मतदान प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. धनगराच्या मेंढ्याप्रमाणे तुम्ही चाललं पाहिजे. धनगराची मेंढरी आणि मेंढपाळ ही एका लाईनीत चालतात. तसं इलेक्शनमध्ये मतदान करताना या 5 उमेदवारांपैकी कोणाकडे जास्ती मतं आहेत, कुणाच्या हातामध्ये दूध आहे आणि ते भरलेलं दूध आहे, त्या भरलेल्या दुधामध्ये तुम्ही साखर टाकली गोडवा येईल आणि ते ओतू नाही जाईल. आणि बीजेपीला तुम्ही हरवलेलं असेल हे लक्षात घ्या. पण कंडिशन काय, कंडिशन काय,
कंडिशन काय, मुसलमानांना कंडिशन काय, त्या धनगराच्या मेंढ्याप्रमाणे गेलं पाहिजे आणि काँग्रेस एनसीपी बीजेपी शिवसेनेतले कोंबडे झाकून ठेवले पाहिजे किंवा खुडूक करून ठेवले पाहिजे. हे जर मुसलमानाने केलं तर मोदी गायब झाला, आरएसएस गायब झाली, हे आपण लक्षात घ्या. आणि भीतीचं वातावरण हे तुम्ही एक दिवसामध्ये बंद करू शकता अशी परिस्थिती. कठीण परिस्थिती कठीण आहे. माझं मन मला एक सांगतंय पण विचार दुसरं सांगतोय, करणार काय. माझं मन मला सांगतंय नाही आम्ही असं एकत्र आलं पाहिजे, पण विचार मला सांगतोय तो जालिम एकत्र येऊ देणार नाही ना. मुसलमानाने यावेळेस भावनिक होऊन राजकारण करता कामा नये. मुसलमानाने भावनिक होऊन राजकारण करता कामा नये, विवेक आणि विचाराने राजकारण केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी मुसलमानाने विवेकने आणि बुद्धीने राजकारण केलं तर इथे आरएसएस बीजेपीचं सरकार गेलं, मोदी पंतप्रधान राहणार नाही एवढं असताना लक्षात घ्या. अनेक जणांना पटणार नाही माझं म्हणणं, क्या कह रे. अरे आपण जसं म्हणतो की आपण सगळे एकत्र आलो पाहिजे तसा आपला विरोधी सुद्धा खेळत असतो ना, हेही लक्षात घ्या. हा बुद्धिबळाचा खेळ आहे. या बुद्धिबळाच्या खेळामध्ये आपल्याला असणारा आपला राजा आणि आपला वजीर आपल्याला वाचवायचा आहे. आपला राजा आणि आपला वजीर काय आहे तर इथला असणारा पार्लमेंट हा असणारा राजा आहे आणि त्या पार्लमेंटमध्ये जाणारा माणूस जो आहे तो आपला वजीर आहे, त्याला वाचवायचं आहे. तेव्हा या इलेक्शनमध्ये बुद्धीने खेळावं लागेल, ताकदीने खेळण्याचा वेळ संपलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ताकदीचा वेळ होता, तलवार हातामध्ये मिळाली आणि एक स्वराज्य आपण असं या ठिकाणी तयार केला. ती इतिहासाची नोंद आहे. पण आताचा असणारा कालखंड हा तलवारीचा कालखंड नाही. आत्ताचा असणारा कालखंड जो आहे तो बुद्धीचा कालखंड आहे, पेनाचा कालखंड आहे. काळाप्रमाणे आपल्याला असं वागावं लागणार, काळाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी योगदान द्यावं लागत. आणि म्हणून पटत नसलं तरी आपल्याला असं ते पटवून घ्यावं लागेल, हे लक्षात घ्या. आता उद्या तुम्ही म्हणालात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र या, नाही आले तर तुम्ही करणार काय. उद्या असणार काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली नाही तर तुम्ही करणार काय. तो त्यांचा उमेदवार उभा करणार आणि मग तुम्ही बोट मोडणार, अरे ये आपस में लढ रे क्या करू मैं. आपस में लढले लढने दो, आप अपनी ताकत देखो, आप अपना वजूद देखो, आप अपना हिम्मत देखिए, हौसला कर. क्या आप निर्णय को बदल नहीं सकते. अगर आपका दिल और दिमाग ये कह रहा है कि मैं इस निर्णय को बदल सकता हूं तो मैं उसी तरीके से अपना बर्ताव करना चाहिए. और जिस दिन आपने ये किया उस दिन परिवर्तन की लहर जो है इस देश में शुरुआत होगी, ये अपने ध्यान में रखना. मायूस होके कोई राजनीति नहीं होती है. अगर जीतना है मैदान में तो बाद में जीतना होता है, पहले दिमाग में जीतना होता है. दिमाग में एक दफे जीत बैठ गई, कागजों पर और मैदान में उतारने में कोई समय नहीं लगता है. अगर जीत दिमाग में ही नहीं बैठी है तो आप जीतोगे कहां से, खेलोगे कहां से. राजनीति इस वक्त जो है दो खेमे में बढ़ चुकी है.
एक जो है नथुराम गोडसे हेगड़ेवार गोलवलकर इस खेमे में बैठी हुई है, और दूसरा जो है वो महात्मा फुले, शाहू महाराज, बाबा साहेब अम्बेडकर, महात्मा गांधी, इनके विचारों में बैठी हुई। दोनों में से एक रास्ता है। अब ये दोनों में से एक रास्ता जो है लोगों को चुनना है, आपको चुनना है। आप जिस तरह से रास्ता चुनोगे मुसलमानों, उस तरह से आपको 20% यहां का आम आदमी दिखाई, वो आप 20% आदमी जो है वो आपकी तरफ झुकाया हुआ दिखाई देगा, और वही जो है निर्णायक परिस्थिति होगी, ऐसा मैं यहां पर मानता हूं। दोस्तों, ये जो दंगों की कार्रवाई है, उम्मीद मत लगा के बैठिए, इसलिए कि अभी के जो गृह मंत्री है, उस वक्त मुख्यमंत्री थे, उनकी तरफ से सुप्रीम कोर्ट में एफिडेविट दाखिल किया कि भीमा कोरेगांव के जो दो आरोपी है उसको हम पकड़ेंगे। एक को पकड़ा लेकिन दूसरे को पकड़ने की हिम्मत नहीं। और ये एफिडेविट जो है 2018 में सबमिट किया हुआ है, आज हम लोग 2023 में, 5 साल हो गए। बीच में कांग्रेस की सरकार है, मैं उससे उम्मीद कर रहा था कि वो एक्शन ले, लेकिन उन्होंने कहा प्रकाश भाई थोड़े धीरे से। मैंने कहा राजनीति धीरे से नहीं चलती, अपनी गति से चलती है। अगर आप अपने गति से नहीं चल गए तो मैंने कहा बांध लो, आपका भी सत्यानाश होने में कोई कम वक्त नहीं लगेगा, क्योंकि डर आपके मन में बैठा हुआ। और इसलिए मैं उम्मीद करता हूं कि एक लक्ष्य बना लीजिए। कौन हारे कौन जीते ये अलग बात है, एक लक्ष्य अगर हम लोग ने बना लिया तो मेरे ख्याल से उसको हासिल करना आसान हो। और वो लक्ष्य क्या है कि 2024 में, 2024 में नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर नहीं होगा, ये लक्ष्य हम लोग ने वहां पर बनाना चाहिए। 2024 में नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर नहीं होगा, सरकार किसकी भी आए, सेक्युलर की सरकार आए तो हम लोग तालियां बजाएंगे और आनंद उत्साह करेंगे। और ये लक्ष्य मैं मानता हूं कि बहुत आसान है, कोई लंबा नहीं। नरेंद्र मोदी को अगर प्रधानमंत्री बनना है तीसरे बार तो उसके पास 272 एमपीज होना जरूरी है। कितने एमपीज होना जरूरी है? आवाज नहीं आ रही। और 272 नहीं आए तो जो इकट्ठा नहीं आ रहे थे, जिनको मोदी ने अड़चन लगाई थी, वो पहला कहेंगे भैया इसको निकालो तो अपनी गर्दन की तलवार मोकली हो जाएगी। और अपनी गर्दन की तलवार निकालने के लिए ये कहेंगे तुम मोदी छोड़ के अगर किसी कोई हो रहा है तो हम लोग उसके साथ में जाएंगे, वरना हम नहीं किसी के साथ जाएंगे। क्योंकि उनको पता है कि मोदी रहा तो एक तरफ तलवार है और दूसरी तरफ तिहाड़ जेल है और दूसरा मार का ही बचा, अपनी जान छुड़ाने के लिए, अपनी जान छुड़ाने के लिए, अपनी जान छुड़ाने के लिए ये भारतीय जनता पक्ष की, भारतीय जनता पक्ष की सरकार केंद्र में नहीं आने देंगे, क्योंकि उनको अपनी हिफाजत करनी है। वो अपनी हिफाजत करेंगे और फिर आपकी हिफाजत करेंगे ऐसी परिस्थिति। और इसलिए मायूस जो एक डर और खौफ पब्लिकली जब मुसलमान कहता है तो कहता है मैं अल्लाह के अलावा और किसी को डरता नहीं हूं, लेकिन बैठक में अगर बैठ गया तो बोलते सर बहुत तकलीफ हो रही है, बहुत डर रहा हूं मैं। बात सही है आपकी,
बर्ताव वैसे सरकार की ओर से बर्ताव हो रहा, डर और खौफ बैठाने की बात सरकार की चली है। लेकिन अगर हम लोग हिम्मत से चले और यह सोच के चले कि 2024 में भारतीय जनता पक्ष आरएसएस की सरकार गिरानी है, मतलब गिरानी है, तो हम लोग कामयाब हो गए और आप कामयाब करोगे। इन्हीं लफ्जों के साथ मैं आपसे रजा लेता हूं। जय भीम, जय भारत। संविधान, हेलो हेलो हेलो।